केंद्र सरकारनं थेट परदेशी गुंतवणुकीची यादी जाहीर केली असून परदेशी गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र हे देशात पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. गेल्या 3 महिन्यात राज्यात 28,868 कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आल्यानं महाराष्ट्र अव्वल ठरला असल्याची माहिती सामंत यांनी नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेतील सूचनांना उत्तर देताना दिली. शेकापचे जयंत पाटील, अनिकेत तटकरे, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, प्रवीण पोटे यांनी या अल्पकालीन चर्चेत सहभाग नोंदवत आपल्या सूचना मांडल्या होत्या. एकट्या रायगडमध्ये तब्बल 35,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. रायगडमधील MIDC ही सर्वात मोठी लँड बँक आहे. रायगडमधील प्रस्तावित तसंच सध्या सुरू असलेल्या प्रकल्पातील काही प्रश्न असतील तर बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या मनातील संभ्रम दूर करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली.